पळस. पळस ही भारतात उगवणारी अतिशय उपयुक्त आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याला मराठीमध्ये पळस, पलाश, येसू असेही म्हणतात. हिंदीमध्ये ढाक म्हणतात. या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ द फॉरेस्ट असे म्हणतात, कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वालासारखा आकार असतो. त्यामुळे संपूर्ण झाड पेटल्यासारखे दिसते. बुटिया मोनोस्पर्मा हे पळसाचे वनस्पती शास्त्रीय नाव आहे. ही वनस्पती मध्यम आकाराच्या झाडासारखी वाढते आणि ही मूळची भारताची आहे. याची पाने तळ हाता एवढी रुंद व जाड असतात. जेवणाच्या पत्रावळीसाठी याच्या पानाचा वापर होतो. अक्षय तृतीया या दिवशी याच्या पत्रावळींचा वापर विदर्भात होतोच. पळस भारत, ब्रह्मदेश, श्रीलंका, पाकिस्तान या देशात आढळते. महाराष्ट्रात पानझडी जंगलात पळस झाडे आढळते. उत्तर भारतात या झाडास वसंत ऋतूत म्हणजेच होळीच्या सुमारास गर्द केशरी रंगाची फुले येतात, तर महाराष्ट्रात हिवाळ्यात डिसेंबर ते जानेवारी मध्ये फुले येतात. या फुलांचा पूर्वी रंग करण्यास वापर होत असे. रंगपंचमीच्या दिवशी नैसर्गिक रंग म्हणून पळसांच्या फुलांचा उपयोग होतो. कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडली आहे. पळस झाडाच्या बिया ह्या खूप कडू असतात, त्यांना पळस पापडी असे म्हणतात. त्याचा औषधी उपयोग आहे. पळसाच्या झाडाला तीन तीन पानांचा समूह असल्यामुळे पळसाला पाने तीन अशी म्हण मराठी भाषेत रूढ झाली आहे. पळसांचे लाल फुलांचा पळस, पिवळ्या फुलांचा पळस, पांढऱ्या फुलांचा पळस, केशरी फुलांचा पळस, लाल केशरी भगव्या फुलांचा पळस, काळ्या फुलांचा पळस अशी विविध प्रकार आहेत. त्यांपैकी लाल फुले येणारा पळस सर्वाधिक आढळतो. पिवळा, पांढरा व काळा पळस हे अतिशय दुर्मिळ पळस आहेत. पांढऱ्या व पिवळ्या रंगाचे पळसाचे झाड असले तर धन प्राप्ती होते असे समजले जाते. ही अंधश्रद्धा आहे. पिवळ्या व पांढऱ्या पळसाचे संदर्भ रामायणातील संजीवनी सारखे वेदादी पौराणिक ग्रंथांमधून आढळतात. पिवळ्या पळसाचे फुल हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे अशी श्रद्धावंतांची धारणा आहे. पळसाच्या झाडाची फुले मोठी व बिनवासाची असतात. पळसाची फुले श्री सरस्वती आणि कालीमाता या दोन्ही देवीच्या पूजेसाठी भक्तिभावाने वापरली जातात. पळसाच्या झाडाची साल राखट निळसर फिकट तपकिरी रंगाची असते. पळसाच्या झाडाची उंची 12 ते 15 मीटर असते. पळस झाडाच्या सालीच्या आतील भागापासून धागे काढता येतात. या धाग्याचा उपयोग पूर्वीचे लोक करायचे. पळसाच्या सालीचा उपयोग कागद निर्मितीसाठी होतो. पळस झाडाच्या सुक्या फुलांपासून पिवळा रंग मिळतो. हा रंग साड्या रंगविण्यासाठी वापरतात. पळस झाडाच्या सुक्या फुलांचा वापर गुलाल व अबीरबुक्का तयार करण्यासाठी करतात. पळस झाडाच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण जेवण्यासाठी बनवतात. पळस झाडाचा पाला गुरांच्या व हत्तींच्या चाऱ्यासाठी वापरतात. पश्चिम बंगाल मध्ये बिड्या बांधण्यासाठी पळसाची पाने वापरतात. पळसाच्या लाकडाचा वापर हा खोकी, खेळणी, फड्या, बंदुकीची दारू व कोळसा बनविण्यासाठी करतात. पळसाची साल खडी साखरे बरोबर चघळली असता तहान भागते. पळसाच्या पानांचा काढा मूळव्याध, सर्दी, खोकला यावर गुणकारी असतो. पानांचे गरम उपनाह गडवे, मुरुम, गुलम, सूज अशा जागी बांधतात. पळसाच्या पानांची पावडर घेतल्याने शरीरातील ग्लुकोज चयापचय सुधारून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत होते. पळसाची पाने आकुंचन करविणारे, लघवी साफ करणारे, शक्तिवर्धक, कामोत्तेजक असून ती अतिसार, कफ क्षय, उदरवायू, वेदना, रक्ती मूळव्याध व कृमी यांवर देतात. फुले ही पानासारखीच औषधी असतात. पळसाच्या झाडावरचा डिंक पाण्यात विरघळून नायटा व खडचटण्यावर लावतात. पळसाच्या बिया दंत व पट्टकृमींचा नाश करणाऱ्या असून त्यांचा लेप नायट्यावर लावतात व जखमेतील किडे मारण्यास व आगीवर गुणकारी असतात. बिया लिंबाच्या रसात कुटून लावल्यास मानेवरची खाज म्हणजेच नायट्यामुळे किंवा संपर्काने झालेल्या गजकरणासारख्या चर्मरोगामुळे आलेली खाज कमी होते. पळसाचे डिंक अतिसार व अमांश झालेल्या लहान मुलांना व नाजूक स्त्रियांना उपयुक्त असून अमाशयातून व मूत्रशयातून होणाऱ्या रक्तस्रावावरही देतात. लाखेचे किडे वाढवण्यास पळसाचे झाड फार चांगले असते, म्हणून पळसाच्या झाडांची लागवडही करतात. पळस उत्तर प्रदेशाचे राज्य फुल आहे. संस्कृत मध्ये पळसाला पलाश असे म्हणतात. पलाशचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा होतो. पळसाचे सर्व भाग अनेक रोग आणि विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. किडनी स्टोन म्हणजेच मूतखडा दूर करण्यासाठी साखर घालून पळसाच्या फुलांचं सूप बनवता येते. हे सूप दोनदा पिण्यामुळे मूत्रातील जळजळ दूर होते आणि मूत्रपिंडातील स्टोन सुद्धा वितळते. साखर न घालताही आपण हे सूप बनवू शकता, ज्यामुळे यकृतांसंबंधी समस्या दूर होतात. असे हे पळसाचे झाड.